नमस्कार, मी पूनम, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आताच्या घडीची मोठी बातमी. निलेश लंके ही तुमची कोणती दहशत? मयूर कदम यांचा संतप्त सवाल. नगर शहरातील कृष्णनगर येथे निलेश लंके यांची प्रचार रॅली सुरू असताना या ठिकाणावर मयूर कदम आपल्या कुटुंबियांना घेऊन जात होते. याच दरम्यान रस्ता अडवून उभे असलेल्या लंके समर्थकांना मयूर बाजूला होण्याची विनंती करीत होते. याच्याच राग आल्याने लंके समर्थकांनी लगेच मारहाण सुरू केली आणि दगडफेकही केली. यामध्ये मयूर यांच्या आईच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. एवढेच नाही तर त्यांची पत्नी आणि बहीण यांनाही मारहाण झाल्याने निलेश लंके समर्थकांबद्दल मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झाली आहे. या घटनेनंतर मयूर कदम यांनी सोशल मीडियावर स्वतःच एक व्हिडिओ प्रसारित करून निलेश लंके यांनाच त्यांच्या दहशतीबद्दल काही प्रश्न विचारले आहेत. आताच तुमची एवढी दहशत आहे, निलेश लंके निवडून आले तर किती अवघड होईल असं त्यांनी म्हटलं आहे. हॅलो, मी मयूर कदम. मी माझ्या मम्मीला आणि सासरवड येते ना यांना आणायला गेलतो. तिथं निलेश लंकेची प्रचार फेरी चालू होती. एक जण गाडीला आडवा झाला, त्याला म्हटलं बाजूला सर दारू प्यायलेला होता, त्याने आमच्यावर दगडाने हल्ला केला. बाकीचे बी 5-25 जण आले, त्यांनी बी मारलं. माझ्या आईला एवढं लागलेलं आहे इथं बघा, जवळजवळ 4-5 टाके पडलेले आहेत, डोक्यातून रक्त भंबाळ झालेली आहे, 6 टाके. तर ही कोणची दहशत आहे? निलेश लंकेला निवडून दिल्यानंतर किती अवघड काम होणार आहे तुम्ही जाणून घ्या. मग हेच माझं सांगणं आहे सगळ्या पब्लिक. बाईकवर पण हात उचललाय माझी बाईकवर, बहिणीवर हात उचललाय, सगळ्यांना मारलंय माझ्या. श्रीकृष्णनगर इथं आहे ना ही घटना झाली. ही कोणची दहशत आहे आम्हाला समजाना, आम्हाला थांबून मारलं सगळ्यांना. तर हे आता सहन करण्यासारखी गोष्ट नाहीये. बघा आता तुम्ही काय करायचं, ते अवघड खेळ झालेला आहे. माझ्या आईला लय मार लागलेला आहे, मी गुन्हा पण दाखल करणार सर. श्रीकृष्ण शिवाजीनगरवरून आम्ही श्रीकृष्णनगरकडे चाललो होतो. चालता चालता प्रचार चालू होता, तर तिथं एक जण मोबाईलवर बोलत होता, बाकी सगळ्या प्रचारासाठी पुढे गेलते. तर माझ्या मिस्टरांनी फक्त त्याला एकच रिक्वेस्ट केली, हॉर्न दिला आणि म्हणले की नाही का बाजूला. तर त्यांनी शिवीगाळ केली माझ्या मिस्टरांवर आणि मग पुढचे पोरं बोलून घेतले. तर काही पोरांनी पण आहे ना माझ्यावर, माझ्या सासूवर आणि माझ्या नंदीवर हात उचलला. आणि माझ्या सासूचं हे बघा एवढं डोकं फोडलेलं आहे, साडी सगळं रक्त गंभाळ झाली. हा कोणता प्रचार करण्याची पद्धती, एवढंच मला सांगायचं. काहीतरी कारवाई झालीच पाहिजे याच्या. याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मोठ्या बातमीसहित संबंधित मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.